राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेअंतर्गत पोंभुर्णा तालुक्यातील दारिद्र्य रेषेखालील 6 कुटुंब प्रमुखांच्या निधनानंतर त्यांच्या वारसांना प्रत्येकी 20,000 रुपये असे एकूण 1,20,000 रुपये चेक स्वरूपात मदत म्हणून तहसीलदार डॉ. निलेश खटके नायब तहसीलदार जोगदंड यांनी वितरित केले. राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील 18 ते 64 वयोगटातील कमावत्या व्यक्तीचा अपघाती किंवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना एक रकमी 20,000 रुपयांचं अर्थसहाय्य देण्यात येतं. या अंतर्गत पोंभुर्णा तालुक्यातील 6 लाभार्थी महिलांना प्रत्येकी 20,000 रुपये याप्रमाणे 1,20,000 रुपयांचे धनादेश देण्यात आले. यात लाभार्थी महिला निरंजना सुरेंद्र कोसरे, मंगला साईनाथ कोडापे, लक्ष्मी गंगाधर झाडे, वसला गजानन बट्टे, सुनीता गंगाधर परजाके, लता गणपती जंपलवार यांचा समावेश आहे. कुटुंब प्रमुखाच्या निधनानंतर कुटुंबाचा आर्थिक कणा तुटलेला असतो. शासनाच्या वतीनं देण्यात येणाऱ्या या अर्थसहाय्याने थोडे दुःख वेचल्या जातं. दरम्यान याविषयी लाभार्थी महिला निरंजना कोसरे आणि तहसीलदार डॉक्टर निलेश खटके यांनी काय प्रतिक्रिया दिली जाणून घेऊयात. पोंभुर्णा तालुक्यामध्ये राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेच्या 6 लाभार्थ्यांना 20,000 प्रत्येकी 20,000 अशा पद्धतीने 1,20,000 रुपयांचे चेक वाटप आज या ठिकाणी करण्यात आले. लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये पुन्हा पुलाची पाकळी म्हणून ही मदत त्यांना उपयोगी पडणार आहे. तसेच या पद्धतीनं जे संजय गांधी निराधार असेल, इंदिरा गांधीचे केसेस असतील, अपंग यांच्या या केसेस ह्या लवकरात लवकर निकाली काढल्या जात आहेत. त्याच पद्धतीनं लॉकडाऊनच्या या परिस्थितीमध्ये शासनामार्फत जे धान्य वाटप रेशन दुकानदारांमार्फत होत आहे तेही सुरू झालेलं आहे, तेही लवकर पूर्ण होईल. 3 महिन्याचं धान्य या ठिकाणी आपण देत आहोत. त्यासोबतच पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत प्रति व्यक्ती 5 किलो तांदूळ, तसेच प्रति कुटुंब 1 किलो डाळ या पद्धतीनं ते वाटप होत आहे.